पुण्यात पुढच्या बातमीकडे. जनआशीर्वाद यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी गेली आणि अपशकुन झाल्याचे टीका नारायण राणे यांनी केली आहे. कणकवलीतील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार प्रहार केलाय. शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखावर प्रतिक्रिया देताना आधी आपल्या मुलं काय करतात ते पहा आणि निशाणा साधलाय. दरम्यान सामनाला प्रहारमधून उत्तर देणार आणि पोलखोल करणार असा इशारा त्यांनी दिलाय. तर अनिल परबांना किती दिवस लपणार असा सवाल करत त्यांनी आव्हान दिलंय. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून अजित पवारांना निशाणा साधत आपल्या खात्यात लक्ष घाला असं प्रत्युत्तरही दिलंय. राणे नेमकं काय म्हणाले पाहूया. दौऱ्यामध्ये एका जन आशीर्वाद यात्रेमध्ये मध्ये मध्ये काही ठिकाणी अपशकुन झाले, कुठेतरी मांजर आडवी गेली, मी त्याची दखल घेतली. आता अग्रलेख वगैरे येत आहेत कोणाच्या मुलाबद्दल काय वगैरे, आपली मुलं आधी किती पराक्रमी आहेत ते बघा. ज्यांची तळी उचलतो तो संजय राऊतला सांगेन, तुझ्या मालकांना मालकांची मुलं आधी काय करतायत ते बघा. संजय राऊतमुळे शिवसेना वाढत नाही, ती अधोगतीकडे जाते, खड्ड्यात चालली आहे. पर्सनल गोष्टीकडे त्याने जर असं सुरू जर केलं तर मलाही माझ्या प्रारमधून हे मी संपवल्यानंतर प्रारमधून सुरू करेन. आणि मग कोणाचं बटणं बसणं उठणं कुठे असतं काय करतात कोणत्या केसमध्ये कसे संबंध आहेत अनिल परबचं पाहिलंत ना. लपून लपून किती दिवस लपणार हो, शेवटी मिळालं ना चुकून मिळालं. कसे आदेश देत होता, जसा राष्ट्रपतीच आहे किंवा पंतप्रधान, लोकेशन ये अभी या अटक करो, गाडी रुखाई. अरे वा, तुझ्याने जमत असे तू ये ना. मोठ्या भुशारका मारत होते आम्ही हे करू ते करू, एखादं पद मिळेल म्हणून असं बोलावं लागतं, त्याशिवाय पद मिळत नाही. नारायण राणे विरुद्ध बोला लगेच पद. त्याचं उत्तम उदाहरण इथला खासदार, नाव घेत नाही मी. अजित पवारला अज्ञान आहे अजून, म्हणा आपल्या खात्याचा बघा. मी अजून राष्ट्रवादीकडे काय वळलोच नाहीये. हा, एका रात्रीत मुख्यमंत्री आणि आपलं कसं आपल्यावरचे आरोप किंवा केसेस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवारकडून.